सिंधुदुर्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच ज्यांनी आणखी एक मानाचा तुरा रोवला त्या लक्ष्मी टिळसकर. पाहुया तर मग ज्यांनी पंजाबमध्ये चक्क हरियाणा साकारलं अशा दंगल चित्रपटाच्या कला दिग्दर्शिका लक्ष्मी केळुसकर यांनी कोकणला अशी केलेली ही दिलखुलासवाची. आज आपल्या सोबत आहेत सध्या धुमाकूळ घालत असलेल्या दंगल पिक्चरच्या आर्ट डायरेक्टर आणि सिंधुकन्या लक्ष्मी केळुसकर, ज्यांनी पंजाबमध्ये हरियाणा साकारण्याची किमया केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या यशाची यशोगाथा. नमस्कार मॅडम, तुम्ही हे क्षेत्र का निवडलं? मी JJ स्कूल ऑफ आर्ट असला असताना मला या क्षेत्राशी ओळख झालेली. तेव्हा मी माझं ग्रॅज्युएशन करत होते कमर्शियल आर्टमध्ये. तेव्हा मला कळलं की ॲनिमेशन आणि ॲड एजन्सी व्यतिरिक्त आपण फिल्म्समध्ये सुद्धा ॲज अन आर्टिस्ट किंवा आर्ट डिरेक्टर म्हणून काम करू शकतो. सो तेव्हा मी डिसाईड केलं की एक चान्स घेऊन बघूया की आपल्याला कसं वाटतं हे क्षेत्र. सो मी या क्षेत्रामध्ये आलो. तुम्ही हे क्षेत्र निवडलं त्यामागे तुम्हाला काय पार्श्वभूमी लाभली आहे का कुठली? मला चित्रकलेची आवड लहानपणापासूनच होती. म्हणजे 5वीपासून ते 12वीपर्यंत माझा मोस्टली माझा कल म्हणतो त्याला तो चित्रकला हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता. 12वीनंतर मी JJ स्कूल ऑफ आर्ट इथे कमर्शियल म्हणून जी डिग्री आहे ती घेतली आणि त्यानंतर मी माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे इथे माझं ते पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आर्ट डिरेक्टर अँड प्रोडक्शन डिझाईन या कोर्समध्ये केलेलं. तर माझी ही पार्श्वभूमी म्हणजे हीच आहे. त्यानंतर मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच सिनियर प्रोडक्शन डिझायनर्सला असिस्ट करायला चालू केलेलं. त्यानंतर हळूहळू जसं जसं असिस्ट करत गेले त्यानंतर मला हा इंडिपेंडंट प्रोजेक्ट करायचे चान्सेस मिळत गेले. दंगल पिक्चरमध्ये आमिर खान आणि नितेश तिवारी यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सांगा तुमचे. हो, अनुभव आहेत म्हणजे छोटे छोटे आहेत. नितेश सर यांना मी दंगलच्या आधीपासूनही ओळखते. त्यांच्यामुळे मला बरेचसे प्रोजेक्ट्स मिळाले जे मी इंडिपेंडंट प्रोडक्शन डिझायनर म्हणून आम्ही दोघांनी काम केलं. इनफॅक्ट नितेश सर हे ॲज अ डिरेक्टर ते खूपच ब्रिलियंट आहेत आणि ते खूप त्यांचे जे डायलॉग्स असतात फिल्म्समध्ये ते फारच सुंदर असतात आणि सिम्पल आणि ब्रिलियंट अशा त्यांच्या स्क्रिप्ट्स यांना मला फारच आवडतात. आम्हाला ब्रीफिंग करतानाही त्यांचं ब्रीफिंग खूपच क्लिअर असतं किंवा त्यांना जे हवं असतं ते सिम्प्लिसिटी आणि रिअलिस्टिक हे त्यांचे दोन मूळ फीचर्स आहेत. आमिर खान हे सुद्धा त्यांच्याकडे तुम्हाला माहितीच असेल की ते फारच आपल्या स्वतःच्या त्यांच्या कामासाठी पण खूपच फेमस आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन लागतं किंवा त्यांचा तसा कल असतो की प्रत्येक माणसाने ते स्वतः 100% देतात त्यांच्या कॅरेक्टरसाठी. तर त्यांना काम करताना बघतानाही आपल्याला वाटतं की आपणही आपल्या कामामध्ये 100% द्यायला हवं, नाहीतर मग ते म्हणजे मग बरं वाटतं की ओके लाईक ते इतक्या 100% देतात तर आपणही काहीतरी करून दाखवायला हवं त्यांच्यासमोर आणि त्यांची शाबासकी आम्हाला मिळायला हवी हे आम्ही नेहमीच ट्राय करायचो. ते ॲप्रिशिएट करायचे त्यांना जे जेव्हा जेव्हा काम आमचं किंवा कोणाचंही क्रूमध्ये ज्यांचं पण काम त्यांना आवडायचं ते ॲप्रिशिएशन करायचे की चांगलं झालं आहे काम वगैरे. आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायलाही मिळाल्या आम्हाला की कामामध्ये चोख कसं असायला हवं किंवा ऑन टाईम असायला हवं, तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे पूर्ण ओतून घ्यायला हवं तुम्ही, हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो. आता सध्या कोणत्या कोणत्या पिक्चरचे ऑफर आहेत तुमच्याकडे? आम्ही दंगल नंतर आम्ही एक बरेली की बर्फी म्हणून फिल्म आहे ती कम्प्लीट केली आहे. ती एप्रिल नंतर आता रिलीज होईल. त्याच्या डिरेक्टर आहेत अश्विनी अय्यर तिवारी. आणि आता फेब्रुवारीमध्ये आम्ही अजून एक फिल्म करतोय हिंदी फिल्म शुभमंगल सावधान.
ती आता फेब्रुवारीपासून ती तिचं शूटिंग चालू आहे. एक छोटीशी सिरियल केली होती मेरी दुर्गा म्हणून, त्याचा पूर्ण सेट हरियाणाचा सेट आम्ही मुंबईत उभारला आणि त्याचं मे बी आता 26 जानेवारीला फर्स्ट एपिसोड स्टार्टलेस होती. मेरी दुर्गा म्हणून एक सिरियल, त्यासाठी आम्ही प्रोडक्शन डिझाईन. सिंधुकन्या आणि आपण एवढं नाव लौकिक केलं आहे, मग इथली इथली जे म्हणजे सिंधुदुर्गातले जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यामध्ये? मला एक मुख्य सांगायचं आहे की आपले जे छंद असतात किंवा आपले आवडते विषय असतात त्यांना प्रत्येक जण आपल्या करिअरमध्ये बदलवू शकतो. तर फक्त आपण गावामधून आहोत किंवा ग्रामीण भागातून आहोत म्हणून खचून न जाता किंवा आपल्याकडे तशा अपॉर्च्युनिटीज नाही आहेत असं न मानता जर माणसाने प्रयत्न करत राहिलं, आणि आता बरेच इलेक्ट्रॉनिक मीडिया पण आहे, इंटरनेट आहे, त्याच्या थ्रू बऱ्याच काही गोष्टी करणं शक्य असतं, तर माणूस पुढे आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्याला हवं ते ध्येय साकारू शकतो असं माझं म्हणणं आहे. ह्या क्षेत्रात काम करत असताना ॲज अ पार्टनर म्हणून आपल्याला दोघांना एकमेकाला कशी मदत होते एकमेकाची ते सांगा. फर्स्ट ऑफ ऑल मी ॲक्च्युली पहिले ॲनिमेशन स्टुडिओमध्ये ॲज अन आर्ट डिरेक्टर म्हणून काम करत होतो आणि त्याच साईड बाय साईड लक्ष्मीचं सुद्धा आर्ट डिरेक्शन चाललेलं, ती सुद्धा असोसिएट करत होती किंवा आर्ट डिरेक्शन करत होती. तर असा आमची एक जर्नी निघाली. त्याच्यानंतर 2 वर्षांनी लक्ष्मीने मला सांगितलं की माझ्याकडे भरपूर काम येत आहे का आपण दोघं एकत्र काम करूया जेणेकरून आपण जास्त प्रमाणात काम करू शकू. त्यावेळेला हा डिसिजन तिचा होता आणि मी तिला साथ देण्यासाठी मग मी त्या ॲनिमेशन स्टुडिओला एका बाजूला ठेवून मी हिच्यासोबत आम्ही कंपनी एक स्थापन केली लासा प्रोडक्शन डिझाईन आणि मग आम्ही एक दोघं एकत्र काम करायला सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग असे भरपूर ॲड फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म्स नंतर छोट्या छोट्या आम्ही सिरियल्स, फिल्म्स असं सुरू करता करता मग आम्ही दंगलपर्यंत येऊन पोचलो आणि दंगल संपवली त्याच्यानंतर सुद्धा एक फिल्म केली आणि ते आता कंटिन्यू राहिलं. तर बेसिकली कसं होतं की आम्ही दोघंही हजबंड वाईफ आहोत आणि एकाच क्षेत्रात आहोत आणि एकाच प्रोजेक्टवर एकाच वेळी काम करतो, त्याच्यामुळे आम्हाला आमचं जे काम असतं ते व्यवस्थित डिवाईड होतं. म्हणजे समजा पिक्चरमध्ये शूटिंग तर सांभाळणं आलंच, पण त्याच्या आधी आणि त्याच्या बरोबरीला जेव्हा पिक्चरचं शूटिंग चालू होतं त्याबरोबर त्याचे पुढचे सेटअप्स रेडी करावे लागतात किंवा सेट कन्स्ट्रक्ट करावे लागतात, तर आम्ही हे काम डिवाईड करतो. आमच्यापैकी एक जण असतो तो फॉरवर्ड सेटअप्सला सुपरवाइज करतो आणि एक जण असतो तो शूटिंगमध्ये शूटिंग सुपरवाइज करतो. म्हणजे होतं की आमचं दोन्ही कामं चांगली होतात आणि कोणावरही न डिपेंडंट राहता, म्हणजे दुसऱ्या असिस्टंटवर आम्ही सगळी कामं आपली समजून ते 100% जे देणं येतं ते त्याच्यामुळे अजून काम चांगलं दिसतं. सो हे आम्ही कामं डिवाईड करून करतो. मत आहेत लक्ष्मी केळुसकर यांच्या मातोश्री आणि वडील, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना त्यांच्या यशाबद्दल काय वाटतंय. निश्चितच आम्हाला आमच्या मुलीबद्दल आणि जावयाबद्दल भरपूर अभिमान वाटतंय आणि तिने तिचं आवड जोपासून आज तिने तिचं करिअर साध्य केलेलं आहे जे तिला तिने लहानपणापासून ध्येय ठेवलेलं ते, त्यामुळे आम्हाला एक वेगळा अनुभव मिळालेला आहे जीवनात तिच्यामुळे. तर ह्या होत्या लक्ष्मी केळुसकर ज्यांच्याकडून आपण त्यांच्या कारकिर्दीची माहिती घेतली. केळकर कॉलेज देवगडचा युवा महोत्सव उत्साहात संपन्न आणि हरपुळी येथील जंगमेश्वर शाळा झाली डिजिटल. त्याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुढील भेट पुढील बातमीपत्रात नवीन घडामोडींचा. तोपर्यंत बघत राहा फक्त खोकलने. नमस्कार.